आणि आता नागपूरकरांसाठी एक मोठी बातमी आहे. नागपूरकरांवर आता NDS पथकाची नजर असेल. बाजारपेठेत गर्दी केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. पाहूयात त्याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट. नागपूरकरांवर आता NDS पथकाची नजर. बाजारपेठेत गर्दी कराल तर कारवाई. नवरात्रोत्सवात गर्दी टाळण्यासाठी पाऊल. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी नागपूर महापालिकेनं मोठं पाऊल उचललंय. गर्दी टाळण्यासाठी उपद्रव शोध पथक अर्थात NDS पथकाकडनं शहरात गस्त घालण्यात येते. दुकानं बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली तर या NDS पथकाकडनं कारवाई केली जाणार आहे. सगळ्यांनी लावा. नियम न पाळल्यास जागेवरच दंड ठोठावला जाणार आहे. मास्कच्या विरोधात कारवाई केली जात आहे. ज्यावर विदाऊट मास्क मिळणाऱ्यांना 500 रुपये दंड लावण्याचा आमच्याकडे नोटिफिकेशन आलेला आहे. बरेचसे लोक इथे सहमतीने मास्कच्या विरोधात जी कारवाई होती त्याची दंड भरतात आणि काही जण आर्ग्युमेंट करतात, अथॉरिटी दाखवा, कोणी सांगितलं, अशा पद्धतीची भाषा वापरतात. तर त्यांच्यासाठी आमच्याकडे नोटिफिकेशन दिलेलं आहे, ते दाखवून त्यांना आम्ही संतुष्ट करून त्यांच्याकडून दंड वसुली करतो. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतीये. असं असलं तरी कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महापालिकेनं खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. नवरात्रोत्सव तसंच आगामी सणांमुळे सार्वजनिक ठिकाणी तसंच शहराच्या बाजारपेठात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपानं NDS पथकाला गर्दीवर नजर ठेवायला सांगितलंय. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन अनोखी पावलं उचलतंय. नागरिकांनीही दक्षता बाळगण्याची आणि नियम पाळण्याची गरज आहे. संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर.